मुरबाडच्या तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारलेल्या अशोक देसलेंच्या आत्महत्येला वडिलोपार्जित जमिनीचा वाद कारणीभूत ठरला होता. गेल्या 2 वर्षांपासून वारंवार तहसील कार्यालयात चक्रा मारूनही त्यांना न्याय मिळत नव्हता, त्यामुळे अखेर कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ कुणबी समाजोन्नती संघटनेतर्फे मुरबाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नव्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व शासकीय कंत्राटदारांचं पंजीकरण रद्द होणार असल्यानं यवतमाळमध्ये कंत्राटदार कल्याण संघटनेनं धरणं आंदोलन करून शासन निर्णयाचा निषेध नोंदवला. कंत्राटदारीमुळे अनेक कुशल आणि अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध झाला होता, मात्र आता शासनानं पंजीकरणाची अट कंत्राटदारांसाठी रद्द केल्यानं पंजीबद्ध शासकीय कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गेल्या 5 महिन्यात 11 लाचखोरांविरोधात कारवाई केली. यात वर्ग 1 अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. लाच घेताना पकडले गेलेल्या 6 जणांना निलंबित करण्यात आल्याची माहिती धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुनील गांगुर्डे यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत या 5 महिन्यात जास्त लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव नगर परिषदेच्या कामकाजाचा निषेध म्हणून भाजपच्या नगरसेवकांनी अभिनव असा पोतराज मोर्चा काढून नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. भाजप नगरसेवक अरुण मुंढे यांनी स्वतः पोतराजाचा वेष परिधान केला होता. 14व्या वित्त आयोगाचा निधी खर्च न करणं, शहराला पुरेसा पाणीपुरवठा न होणं, घंटागाडी अनेक महिन्यांपासून बंद असणं या नागरी समस्यांसाठी भाजपनं पोतराज मोर्चा काढला. धुळे जिल्ह्यातील वन्य क्षेत्रात जलस्रोत आटल्यानं वन्यजीव पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे वळू लागलेत. लळिंग, पिंपळनेर आणि शिरपूर तालुक्यातील वनक्षेत्रात तीव्र उन्हामुळे नैसर्गिक पाणवठे कोरडे ठाक पडलेत. त्यात वनविभागानं आवश्यक कृत्रिम पाणवठे उभारले नाहीत. अशा परिस्थितीत पाण्याच्या शोधात हरणं, काळवीट, बिबटे असे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे येत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.